नमस्कार. विविध क्षेत्रामध्ये आज महिलांनी आकाशामध्ये गगनभरारी घेतलेली आहे. काही पडद्यामागे असतात तर काही पडद्याच्या पुढे येऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करत असतात. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना खऱ्या अर्थाने आपल्या पतीच्या आणि कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरतेने उभं राहून यश निर्माण झाल्यानंतर सुद्धा आपली पावलं जमिनीवरती ठेवावीत. आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या पतीबरोबर खऱ्या अर्थाने समाजामध्ये एक स्वतःचं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून निर्माण व्हावं अशाच या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की ज्यांनी खऱ्या अर्थाने संघर्षही पाहिलेला आहे, यशही पाहिलेला आहे, परंतु आपली पावलं कुटुंबाबरोबर जमिनीवरती आहेत. या शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील प्रतिष्ठित उद्योगपती आदरणीय संतोष शेठ बारणे पाटील यांच्या सौभाग्यवती आदरणीय माधुरीताई संतोष बारणे आज आपल्या बोलबिंदाच्या या स्टुडिओमध्ये आहेत. ताई, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. हा सगळा प्रवास आपला शब्दांकित करत असताना मला तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. मी माधुरी संतोष बारणे, मोशीतलीच आहे. लग्न आमचं 2005 साली झालेलं आहे. आमचं अरेंज मॅरेज आहे. हा तुमचा सगळा प्रवास करत असताना खऱ्या अर्थाने तुम्ही बारणे कुटुंबामध्ये लग्न करून आलात. अरेंज मॅरेज तुमचं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटायचं की लव्ह मॅरेज आहे, परंतु तुमचं अरेंज मॅरेज आहे. परंतु वडिलांकडला प्रवास, वडिलांकडून तुम्ही सासरी आलात आणि सासरी आल्यानंतर या दोन प्रवासामधल्या अंतराबद्दल आत्ता काय वाटतं तुम्हाला? खूप फरक आहे तेव्हा आणि आत्तामध्ये. माझ्या वडिलांकडची परिस्थिती पण जेमतेम अशी एवढी काही, आणि आमच्या घरची म्हणजे इकडे बारणे परिवारातील पण माझे मिस्टर संतोष बारणे ते हाऊसकीपिंगचा जॉब करायचे त्यावेळी, आणि माळकरी म्हणून माझ्या वडिलांनी तिथं त्यांना दिले. नो, आम्ही प्रॉपर्टीचा अभ्यास गुंठामंत्री ते आहेच आणि होते त्याबद्दल काही, पण फक्त एक माळकरी चांगल्या स्वभावाचा माणूस म्हणून माझ्या वडिलांनी मला तिथं दिलेले. लग्न ठरलं आमचं त्यानंतर 3 महिन्यांनी मी त्यांना पाहिलेले फोटोवरती आणि माझ्या वडिलांच्या शब्दावरती मी या स्थळासाठी हा बोलले होते. इतका सगळा प्रवास करत असताना म्हणजे ज्यावेळेस संतोष भाऊ आणि तुमचं लग्न ठरलं तर ते एक असं ऐकायला मिळालेलं आहे की ज्यावेळेस मेहंदीचा कार्यक्रम चालला होता त्यावेळेस भाऊंच्या हातावरती फोड्या होत्या. त्यावेळी आमच्या बंगल्याचं काम म्हणजे 2 वर्ष झालं होतं बंगल्याला आमचं लग्न ठरलं त्यावेळी, पण आमच्या घरामध्ये वॉशरूम नव्हतं. तर मुलगी नवीन सुनबाई आपल्या घरी येणार आहे त्यामुळं वॉशरूमची काहीतरी सोय करावी, आणि एवढी त्यावेळीची परिस्थिती एवढी चांगली नव्हती की आपण बांधकाम लोक वगैरे आणू असं. आमच्या नातेवाईकांमध्येच एक बांधकाम करणारा माणूस होता, त्यांच्या ह्याच्याखाली बांधकाम करण्यासाठी हळदीच्या दिवशी स्वतः नवरदेव वॉशरूमचं ते खड्डा खंदत होता. त्यांच्या हातावरती मेहंदी लावायच्या ऐवजी पूर्ण फोड वगैरे आले होते. त्यांनी एवढा मोठा खड्डा एका रात्रीमध्ये खांधला होता. पुढे हळदीसाठी गाणी वगैरे चालू होते, मागं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. आजचं यश खऱ्या अर्थाने बारणे परिवाराचं, संतोष भाऊंचं, सिल्वर ग्रुपचं सर्वांना दिसतंय, परंतु खऱ्या अर्थाने यशाच्या पाठीमागं संघर्षाचा काळ असतो. हा संघर्षाचा काळ पाहत असताना तुमच्या उभयतांच्या जीवनामध्ये अशी एखादी तरी घटना असेल की ती तुम्ही आयुष्यभर स्मरणामध्ये राहील तुमच्या? नाही सर, आहे ना. सुरुवातीला फ्रँकली सांगायचं म्हणजे मी प्रेग्नंट राहिले त्यावेळी सुद्धा आम्ही पहिल्या वेळी मी कुलकर्णी हॉस्पिटल भोसरीमध्ये तिथं व्हिजिट केली होती. मला पहिल्या वेळी 650 रुपये खर्च आला होता व्हिजिट केले. त्यानंतर मी त्या हॉस्पिटलमध्ये परत गेलेही नाही, आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतर सुद्धा पहिल्या 1.5 वर्षाच्या इंजेक्शननंतर एकही इंजेक्शन मी माझ्या मुलाला दिलं नाही. आता आमची परिस्थितीच तेवढी आला की होती. ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. मुलीला मिळाले पण मुलासाठी मी सगळं काही हे केलं. त्यावेळी खूप खूप म्हणजे खूप बिकट परिस्थिती होती. आमच्या त्याला इंजेक्शनला न्यायचं म्हणलं ना तर नातेवाईक आहेत सागर अलाट म्हणून आहे, त्यांचं 3-व्हीलर टेम्पो बोलवायची मी, त्याच्यात बसून मी माझ्या मुलाला सरकारी दवाखान्यात इंजेक्शन दिली. नंतरचे पण ती दवाखान्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, बरं काय ऐकायला भेटलं. त्यानंतरचं एकही इंजेक्शन मी माझ्या मुलाला दिलेलं नाही. आता एकत्र कुटुंब पद्धती ही लोप पावत चालली. तुम्ही बारणे परिवारामधल्या सगळ्यात मोठ्या सुनबाई आहात, आणि खऱ्या अर्थाने सुनांची वैचारिक पातळी, सुनांचा एकोपा असेल तर ते कुटुंब एकत्र राहतं. आज आधुनिक काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती फार कमी आहे, परंतु तुमची एकत्र कुटुंब पद्धती राहण्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? हे सगळ्यात मोठं आमचं कुटुंब एकत्र बांधून ठेवण्याचं काम आमच्या सासऱ्यांनी केलेलं आहे. आजही माझ्या सासऱ्यांच्या पुढं अशी त्यांच्या 3 मुलांपैकी एकाची पण वर बघायची सुद्धा ताकद नाही आहे.
त्यांचा स्वभाव खूप स्ट्रिक आहे, पण तेवढेच ते मायाळू आहेत. ते आमच्या घराचं एकत्र राहण्याचं रहस्य कारण तेच आहे. सासूबाईंचा स्वभाव खूप छान आहे आमच्या, सासऱ्यांचा पण, पण जे वर्चस्व घरावर पाहिजे, आता आपण जे निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त आमच्या सासऱ्यांना. तुम्हाला असं वाटत नाही का बोराडे परिवारातून तुम्ही बारणे परिवारात आलात, आई वडिलांची माया तिथं राहिली, तिथला प्रवास तुमचा रस्त्याच्या अलीकडचा प्रवास रस्त्याच्या पलीकडे झाला, मग हा रस्त्याच्या अलीकडचा प्रवास पलीकडे होत असताना तुम्हाला असं आता जाणवतं की आई वडिलांना सोडून आलो पण प्रति आई वडील सासू सासऱ्याच्या रूपात आपल्याला खूप सासऱ्यांनी खूप जीव लावला. अक्षरशः दिवस दिवस दोन तीन वेळा मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वेळ आली, पण सासऱ्यांनी दिवस दिवसभर बसून माझी सेवा केलेली. सेवा म्हणण्यापेक्षा मुली, त्यांना मुलगी नाही, पण मुलींपेक्षा जास्त जीव लावला. आणि मलाच नाही, आमच्या तिघींना पण, तिघी सुना त्यांच्यासाठी एकसारख्याच आहेत, भेदभाव नाही काहीच नाही. मला एक सांगा, आज संतोष भाऊ असतील, त्यांचे बंधू शिवाजीराव असतील, सचिनराव असतील, ह्या सगळ्यांनी स्वकष्टातून हे सगळं उभं केलंय. आज बारणे परिवाराचं एक स्वतंत्र नाव झालंय, बारणे परिवाराचं एक स्वतंत्र सिम्बॉल झालंय की संतोष बारणे, सिल्वर ग्रुप म्हटलं की संतोष बारणेंचं नाव येतं. हे सगळं विश्व आज डोळे दिपतील एवढं मोठं सगळं विश्व तुम्ही उभं केलं, परंतु फार वेळा असं होतं की थोडीशी संपत्ती आली, थोडंसं नाव झालं की लोक बरळून जातात, परंतु तुमच्या कुटुंबाची आजही पावलं जमिनीवरती, याचं कारण काय? सर, त्यांचा स्वभावच तसा आहे, त्यांच्या रक्तात येते, ग्राउंड लेवलला राहणे आहे त्यांच्या रक्तामध्ये. तिघे भाऊ तसेच आहेत, हे पैसा आला म्हणून होळ जायचं नाही, आयश करायची, हा हे त्यांच्या वेगळं असं, म्हणजे मला अनुभव आलाच नाही की मी त्यांच्याविषयी काय वेगळं बोलणार की ते त्या त्या लेवल वेळी ते त्यांची पायरी सोडून वागलेले आहेत, नाही असा प्रसंगच कधी आलेला नाही. म्हणजे तिघही भाऊ इतक्या विचारांनी एकत्र विचार, एक विचाराने ना, विचार व्यवहारामध्ये सगळ्यामध्ये त्यांचे विचार एकत्र आहेत, पण तिघं पाहून अजूनही ग्राउंड लेवलला, या एकाकडे पैसा आला म्हणून दुसऱ्याने रोळून जायचं आणि दुसऱ्याकडे आला म्हणून तिसऱ्याने, असं नाही. तिघं पण एक विचाराने राहतात, कोणती निर्णय घेण्याची वेळ आली. साधी तुमच्या घरात जर एक सायकल घेणार असेल ना, तर यांनी बारकेलं विचार, अरे मी सायकल आणायला चाललेलो आहे बाबा, आज मी हे हे करून येणार. ते एकमेकांचे दिवसभर किंवा रात्रीसुद्धा कधी कधी दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत सुद्धा तिघजण एकत्र बोलत असतात, एकमेकांच्या विचाराने सगळं करतात. मला एक सांगा, आपण बऱ्याच वेळा सांगतो की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, तुमचा हा सगळा प्रवास करत असताना तुमच्याकडे पाहून ते खऱ्या अर्थाने सिद्ध होतं की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे खंबीरतेने तुम्ही उभे आहात, परंतु काही नसताना, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे काही नव्हतं, मुलाला इंजेक्शन देण्यासाठी पैसे नव्हते, परंतु आज सगळं काही आहे, आज परमेश्वराने तुम्हाला सगळं काही दिलंय, आशीर्वादाने सगळं काही मिळालंय, कष्टातून सगळं काही मिळालंय, तर असं काही तुम्ही स्वतःला एखादा नियम लावून घेतलाय का कुटुंबामध्ये, किंवा सगळं काही असताना आपण कसं वागावं, कुटुंबाने कसं वागावं? सर, कुटुंबाने म्हणण्यापेक्षा आम्ही तिघींनी, तिघी जाऊ बाई, आम्हाला पैशाची कमतरता घरी नाहीच आहे, पण मुळात आमच्या सासऱ्यांचं सांगणं आहे, कोणतीही वस्तू वायाला गेली नाही पाहिजे घरात, खाण्यापासून घरी आलेला माणूस उपाशी गेला नाही पाहिजे, आणि घरात जे काही तुम्ही करताय सर्वसाधारणशी सगळं काही चाललं हे पोटासाठीच चाललेलं आहे, त्याच्यात उत्मात नसावा, ही सवय आम्ही तिघींनी पण स्वतःसाठी लावून घेतलेली. तुमच्या तुमच्या नवऱ्यांकडनं म्हणण्यापेक्षा आम्हाला एकीला सगळं काही आतमध्ये हातात आणून दिलं जातं, पण त्याच्यात वाया काय गेलं नाही पाहिजे, एवढी सवय आम्ही तिघीने लावून गेलेली. की घरात आलेल्या पाहुण्याचा आदर सत्कार झाला पाहिजे, आणि आला तर त्याला दोन गोट चहा आणि पुढची पायरी की तो जीवून गेला पाहिजे, एवढंच बस. मला एक सांगा, तुम्ही तिघी जणी आहात, तिघी जणी एकत्र, शेवटी आत्ताच्या आधुनिक काळामध्ये एवढं एकत्रीकरण राहणं फार अवघड आहे, परंतु तुम्ही तीन ठिकाणच्या तिघी जणी, म्हणजे तिघींचा माहेर वेगवेगळं, सासर जरी एक असेल, तुमची वैचारिक पातळी जुळते कशी? तुम्ही मैत्रिणींपेक्षा जास्त जवळीक ठेवून राहता की कशा राहता कुटुंबात? नाही, हे पण सर आमच्या सासऱ्यांनीच सांगितलेलं आहे आम्हाला की भावाभावामध्ये, आता तो आला नाही कधी, ती वेळ आली नाही की त्यांच्यामध्ये भांडणं झाली की ते वेगळं होतील असं नाही, पण आमच्या सासऱ्यांनी आम्हाला आधीच सांगून ठेवलं, तुमच्यामुळं घर तुटेल अशी वेळ कधीच नाही आली पाहिजे, आणि त्याच्यात तू मोठी आहे, तू त्यांना सांभाळून घेतलीच पाहिजे, पण तशी वेळ कधी आलीच नाही सर की मला त्यांना सांभाळून घ्यावं लागलं. माझ्या पाठच्या बहिणीसारख्या त्या घरात आहेत, त्यामुळे आम्ही तिघी एकजुटीने, एक विचाराने, ही तिला विचारणार, ती तिला जसं ती तिघजण वागतात तसंच आम्ही वागायचा प्रयत्न करतो.
मला एक सांगा ताई, कर्तव्यम सोशल फाउंडेशनच्या संचालक पदावरती तुम्ही काम करता. कर्तव्यम सोशल फाउंडेशनचं फार मोठं काम आहे, राज्यात आहे, राज्याच्या बाहेर आहे, अनेक उपक्रम, अनेक अनाथांना साथ काम कर आधार देण्याचं काम कर्तव्यम फाउंडेशनच्या काळात झालेलं आहे, म्हणजे कर्तव्यम फाउंडेशन करत आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये बारणे परिवाराने, संतोष भाऊंनी, कर्तव्यम सोशल फाउंडेशन, त्यांच्या दोन्ही भावांनी फार मोठं काम केलेलं आहे. त्यावेळेस तुमची भावना काय होती, म्हणजे त्या कोरोनाच्या काळामध्ये? नाही सर, त्यावेळी तो काळच एवढा बिकट होता ना. चांगल्या चांगल्या लोकांवरती खूप वाईट वेळ आलेली आहे. काही काही खाण्यासाठी, औषधांसाठी म्हणा, खूप विजेत आले होते. पण आपल्यामुळं कोणाच तरी, मी म्हणत नाही आपण 100 लोकांचा जीव असतो, आपल्यामुळे एकाचा जरी वाचला तरी त्या कुटुंबाला आधार देण्याचं आपण काम केलं असं मला वाटतं. त्यामुळे त्या त्यावेळी आमच्याकडनं जेवढं प्रयत्न होतील, या अन्नधान्य, औषधं, चादर, कपडे, जेवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांना मदत करता आली तेवढ्या पद्धतीने आपण त्यांना केली. मला एक सांगा, म्हणजे भाऊंचा प्रवास अक्षरशः पायी, नंतर सायकल, नंतर असा प्रवास वाढत गेला. तुम्ही एका गावचे, एका म्हणजे रस्त्याच्या अलीकडे तुमचं माहेर, पलीकडे आता सासर, आणि हा सगळा प्रवास करत असताना भाऊंचा संघर्षाचा प्रवास तुम्ही पाहिला. मग घरातला कर्ता माणूस जर कर्तृत्ववान असेल तर बाकीचं कुटुंब कर्तृत्व कृतीने भरतं. तर तुम्हाला असा पती लाभला ह्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्या? तसं सर, आता शेवटी हे म्हणता येईल, परमेश्वराने आमची गाठ बांधली. माझ्या मावशीमध्येच ती होती ह्याच्यासाठी. पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की असा माणूस माझ्या नशिबामध्ये आलेला आहे. सगळं काही पैशाने होतं, हा पैशासाठी त्यांनी मला फ्रीडम भरपूर दिलेला आहे. सगळं पैशाने होतं असं मला वाटत नाही. माझ्यावर त्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवलेला आहे, ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची साथ आहे. प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनी मला दिलेला आहे. आणि माझ्या आईवडिलांनासुद्धा खूप मदत केलेली. माझ्या भावाचं, म्हणजे माझं लग्न झालं त्यावेळी माझा भाऊ 5वीला होता. नंतर मला वाटते 8वी 9वी 10वी ज्या वेळेनंतर आमची परिस्थिती बॅलन्स झाली. असं वाटत नाही का, एवढा कर्तृत्ववान पती आपल्याला मिळाला, मग आनंदाचे 4 अश्रू डोळ्यामध्ये आल्यावर असं मन भरून येतं? सर हा मन भरून येतं, पण मी काय म्हणते की अशा वेळी माणूस आहे ना हसत राहायला पाहिजे. मला डोळ्यात अश्रू आणून त्या ह्याचा हे करायचं, आनंदच साजरा करा. त्या विषयामध्ये माझे मिस्टर हा एक खूप मोठा, ते शब्दामध्ये कल्पना होतच नाही त्या माणसाची, की त्या माणसाबद्दल बोलणं, एक दोन वाक्य बोलून किंवा किती जरी संपणारच नाही, तो विषय संपण्याजोगा नाहीच आहे. त्यामुळे मी ज्या ज्यावेळी त्यांच्याबद्दल, तुमच्यापाशी काय, मी जेव्हा कुणापाशी जरी बोलत असताना त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू येणं शक्यच नाही. कारण मी त्या माणसाविषयी बोलताना माझा ओर एवढा भरून येतो आनंदाने, त्यामुळे त्या गोष्टीला मी गालवट लावू शकत नाही की माझ्या अश्रूमुळे नाही रडू शकत. मला एक सांगा, आता हा सगळा प्रवास तुम्ही करताय, सगळ्या गोष्टी करताय, नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून आपण या नवदुर्गांच्या मुलाखती घेतो, मला फक्त ताई आता एकच प्रश्न विचारायचा शेवटचा, की तुमचं आदर्श कुटुंब, एकत्रित कुटुंब, भावांची वैचारिक, आजच्या काळामध्ये वैचारिक विचारसरणी, वडिलांचे आशीर्वाद, आईचे आशीर्वाद, त्यांचा पाठिंबा, हे सगळं यश, आता हे सगळं आलं, तुम्ही आलात, एकत्र कुटुंबाने राहतात, तर तुम्ही आत्ता या नवरात्राच्या निमित्तानं महिलांना काय सांगाल? पाहणाऱ्या महिलांनी तुमचा का आदर्श घ्यावा? आत्ताच्या पिढीत, आत्ताच्या म्हणजे आत्ताच्या जनरेशनच्या मुलींना ना सगळं काही ऐता हवं असतं, पैसा पाणी सगळं. पण मला एकच म्हणायचं की थोडाफार जरी आपण आपल्या वागण्यामध्ये संयम ठेवला तर आपल्या संसारामध्ये ह्याच्यामध्ये यश येण्यास मला नाही वाटत वेळ लागेल. फक्त तो संयम आपल्याला पाहिजे. नवऱ्याला साथ देणं खूप गरजेचं आहे, खांद्याला खांदा लावून कोणत्याही परिस्थितीमध्ये. ते दोन दोन छोट्या छोट्या गोष्टींवरनं त्यांच्याशी वाद घालणं हे चुकीचं आहे, मला एवढंच म्हणायचं आहे. आणि सासू सासऱ्यांना जर आपण आईवडिलांची जागा दिली तर बाकी काहीच अशक्य नाही. मंडळी, ह्या होत्या माधुरीताई संतोष बारणे. कौटुंबिक व्यवस्था कशी असावी, एकत्र कुटुंब कसं असावं, आपल्या पतीच्या पाठीमागे खंबीरतेने उभं कसं राहावं, आणि पतीनी सुद्धा आपल्या पत्नीवरती डोळे झाकून विश्वास ठेवावा, आणि एकत्रित कुटुंबाचा हा सगळा वारसा जपण्याचं काम त्यांनी करावं, सासऱ्यांचे आशीर्वाद, सासऱ्यांचं पाठबळ, सासऱ्यांचं घरात असलेलं मुलींप्रमाणे मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टी आपण आज या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतल्या. खऱ्या अर्थाने अशी कुटुंब फार कमी आहेत की ज्यांनी संघर्षाच्या काळातून यश निर्माण केलं, परंतु त्यांची पावलं आजही जमिनीवरती आहेत. ताई, तुम्ही आमच्या बोलबिंदाच्या स्टुडिओमध्ये आलात,
आपल्याला नवरात्रीच्या शुभेच्छा आणि खऱ्या अर्थाने तुमचा आदर्श समाजाने घ्यावा असं कर्तव्यभूक नेतृत्व म्हणून ज्या संतोषभाऊंकडे आपण पाहतो त्या संतोषभाऊ बारणे परिवार आणि तुम्हालाही नवरात्रीच्या आमच्या बोलबिंदास टीमच्या वतीनं मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.